वैजापूर शहरात कोरोना रुग्णांमध्ये आणखी 2 रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ही 4 झाली आहे। शनिवारी आढळून आलेल्या 2 रुग्णांच्या संपर्कातीलच हे 2 रुग्ण असून त्यामुळे वैजापूर शहरात 3 दिवस 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रविवारी 26 रुग्णांचे स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते। आज सकाळी यापैकी एका 7 वर्षीय मुलीसह एका 35 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर इतर 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले। यातील शिमुकली हे फुलेवाडी रस्त्यालगत असलेल्या श्रमिक नगर परिसरातील आढळून आलेल्या रुग्णाची मुलगी असून दुर्गावाडी परिसरातील हा दुसरा रुग्ण या पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कात आलेला आहे। आता या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू असून आतापर्यंत अंदाजे 20 जणांना उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे। लाडगाव रोडवरील दुर्गावाडी परिसर सील करण्यात आला आहे, त्यामुळे वैजापूर शहरासह तालुक्यात 3 दिवस 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय आमदार रमेश बोरनारे, डॉक्टर दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात येऊन 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, तहसीलदार निखिल धुळदर, नायब तहसीलदार महेंद्र गिरके, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, डॉक्टर दिनेश परदेशी, साबेर खान, सीओ विठ्ठल डाके, पोलीस नायक संजय घुगे, पोलीस कॉन्स्टेबल विजय भोटकर आदींची उपस्थिती होती। शैलेंद्र खेरमोडे, MCN न्यूज, वैजापूर।